कल्याण डीडवाला रिंग रोड अपने अंतिम टप्पे की तरफ बढ़ रहा है। इसी क्रम में इस रोड पर आने वाले 15,000 पेड़ों को काटा गया। इसमें ताड़ के पेड़ का 10,000 रुपया मुबदला दिया गया। आइए लेते हैं पूरी जानकारी। कल्याण रिंग रोड जो है तो दुर्गाड़ी पासून टिटवाळ्यापर्यंत आहे। ह्यामध्ये साधारणतः 2100 झाडं बाधित होणार आहे। आपण वृक्ष प्राधिकरण समितीने त्याची परवानगी दिलेली आहे, त्या बदल्यामध्ये 10,500 झाडं ही तोडल्यानंतर लावणं अपेक्षित आहे। पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ऑलरेडी त्याच्या बदल्यामध्ये 15,000 झाडं ही आंबिवलीच्या वन जमिनीवर लावलेली आहेत। मागील 2 ते 3 वर्षापासून त्याची जोपासना सुरू आणि पक्षी अभयारण्याकडे आपण वाटचाल करत आहोत। बहुतांशी भागामध्ये आमचा रोड झालेला आहे। हा अटाळी आणि वडवली ह्या भागातच आता जी काही झाडं तोडणं आम्हाला अपेक्षित आहे, त्याची आज कारवाई सुरू केलेली आहे। या पट्ट्यामध्ये ताडाची झाडं आहेत आणि ह्या एकमेव ताडाच्या झाडासाठी महानगरपालिकेने 10,000 द्यायची तयारी दर्शवलेली आहे। आतापर्यंत ज्यांच्या ज्यांची झाडं तोडलेली आहेत त्यांना आम्ही 10,000 रुपये तात्काळ आम्ही दिलेले आहे। सध्या हे जे झाडं आहेत ते काढायचं काम सुरू आहे आणि ह्याच्यातली जी ताडाची झाडं आहेत त्या प्रति झाडासाठी 10,000 रुपये थोडी नुकसान भरपाई देण्यात येत आहे आणि त्यानुसार ही कारवाई सुरू आहे। एकूण किती झाडं आहेत आणि किती झाडं तोडण्यात आहेत? 160 झाडं आहेत आणि ती सगळी तोडण्याची कारवाई सुरू आहे। ऑल ओव्हर जे कर्मचारी आहेत, आपण 10 वॉर्डचे जे आपले कर्मचारी आहेत म्हणजे अनधिकृत बांधकाम कारवाईचे जे कर्मचारी आहेत ते सगळे बोलवलेले, त्याच्यानंतर अनधिकृत बांधकामसाठी जो पोलीस कर्मचारी वर्ग आपल्या महापालिकेला देणार तो आलेला आहे आणि खडकपाडा पोलीस स्टेशनचे पण कर्मचारी आले आणि त्याच्यासाठी 2 पोकलेन मशीन 2 JCB आहे। हे सगळं यंत्रसामग्री आपण घेऊन सध्या चालू केलेलं आहे आणि चालू आहे, पुढची कारवाई अजून चालूच आहे। स्थानिक नागरिकांचा तुम्हाला विरोध आहे का? हो, स्थानिक नागरिकांना विरोध केला आहे। आपण सध्या पाडाला घेतली होती पण त्यांनी विरोध केल्यामुळे थोडीशी आपण चांगली, पण बाकीची जी झाडं आहेत म्हणजे ताडाच्या झाडासाठी त्यांना जी विरोध होता आणि त्यांचं म्हणणं की आम्हाला जास्ती अमाऊंट द्यावी, आणि आपल्याकडे आपण जे मंजूर केलेले महासभेने जे ठराव मंजूर केला 10,000 रुपये ते आपण त्यांना मान्य केलेलं आहे, तरी पण आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पालकमंत्र्यांकडे आमचा विषय मांडतो म्हणून आपण सध्या थोडंसं स्थगित केली। तरी पण त्यातल्या आपण पुष्कशी झाडं आता आज पाडली आहे आणि थोडी, पण बाकीची ती सोडून जी आहेत बाकीची जी झाडं आहेत आणि बाकीचं जो म्हणजे झाडं म्हणजे गवत वगैरे उगवलं हे आपण जे रोडमध्ये जे येणार आहे त्याचं आपण क्लिअर करून घेतलेलं आहे। सध्या आपण 2 दिवसात त्यांनी सांगितलं की 2 दिवस आम्हाला तुम्ही स्थगिती द्यावी। आम्ही आमदारांशी पण त्याशी संपर्क केला होता, त्यांचंही म्हणणं की 2 दिवस थांबा, आम्ही पालकमंत्र्यांकडे विषय मांडतो। पण हा विषय आपल्या महासभेतही झाला होता, महासभेने जो आहे 10,000 रुपये मंजूर ठराव झालेला, त्या हिशोबाने महापालिकेतर्फे आम्ही 10,000 रुपये देण्याची तयारी त्यांना ठेवलेली होती। झाड तुमचं तोडल्यानंतर त्याबाबत आमल्या ज्या सगळ्या परवानगी आहेत त्या घेतलेल्या आहेत, नोटीस आपण पब्लिश केली आहे उद्यान विभागातर्फे, सरांनी जे केलेलं आहे सगळं आपण नोटीस पब्लिश केलेलं आहे, जी प्रक्रिया जी आहे आपली ती आपण पूर्ण केली होती। पण अजून त्यांचा विरोध आहे त्याच्यामुळे आपण सध्या तो थोडं स्थगित केले, पण बाकीची जी झाडं आहे आणि ताडाची सोडून बाकीची जी झाडं आहे ती आपण आता साफ करून घेतो रस्त्याच्या मध्ये येणारे जेवढं आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।